24 तास एक पाऊल पुढे. वक्तबोर्डामधील घोटाळ्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसकडे असलेल्या वक्तबोर्डाच्या सेवेचा अहवाल 2 वर्षांपासून सरकारकडे पडून आहे, मात्र हा अहवालही विधिमंडळात मांडण्यात आलेला नाही. हा अहवाल सरकारनं दाबून ठेवला आहे की अधिकाऱ्यांनी असा सवालही राष्ट्रवादीनं उपस्थित केलाय. 2 वर्षापेक्षा जास्त असताना अहवाल का दाबून ठेवला याचा विधानसभेमध्ये खुलासा आम्ही मागणार आहे. आता पण मागतो. 2-2 शिफारसी CBI कडे हा सगळं प्रकार द्या यासाठी चीफ व्हिजिलन्स कमिशनरने केलेली शिफारस, प्राईम मिनिस्टरनी पाठवलेला मुख्यमंत्र्याला पत्र आणि त्यानंतर या पठाणबाबत तात्काळ बरखास्त करून CBIला द्या हा पत्र आपल्याला मी दिलेलं आहे. या 2 शिफारसी असताना ही तत्परता तात्काळ सरकारने दाखवली पाहिजे आणि सर्व प्रकरण हे CBIकडे दिलं पाहिजे ही आमची. 24 तास एक पाऊल पुढे.